नमस्कार. पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित खवयांसाठी परवणी असलेला खाद्य महोत्सव आज पु ल देशपांडे गार्डन सिंहगड रोड येथे त्याचं उद्घाटन माननीय महापालिका आयुक्त विक्रम कुमार साहेब, त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त खेमनार साहेब आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समवेत उद्घाटन झालेलं आहे. विकास विभागाच्या खाद्य महोत्सवासाठी उपस्थित ज्यांच्या हस्ते आत्ता या खाद्य महोत्सवाचं उद्घाटन झालं असेल माननीय महापालिका आयुक्त श्री विक्रम कुमार सर, या अचूक ठिकाणी माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार सर, पुणे महानगरपालिका उद्यान विभाग यांचं सहकार्य आम्हाला कायमच लाभतं असे गोरपुडे साहेब, या विभागाच्या परिमंडलच्या उपायुक्त आशा राऊत मॅडम आणि सहाय्यक आयुक्त खलाटे साहेब, त्याचबरोबर हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत अल्प वेळात ज्यांनी यशस्वी केला असे समाज विकास विभागाचे सर्व अधिकारी, समसंघटिका आणि अभियंता, मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. गेल्या एक वर्षात आपल्या समाज विकास विभागाने भरारी घेतलेली जी आहे तर त्याचं एक थोडक्यात फक्त मी सांगतो. सर, आपण जवळपास आपले 5,500 पुढे बचत गट आहेत, या बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण, त्याचबरोबर समाजाचा आणि लोकांची मागणी नेमकी काय आहे तर त्याच्यानुसार वस्तूंचं उत्पादन कसं करावं, औद्योगिक क्षेत्रात कशा पद्धतीने आपण शिरकाव करू शकतो आणि त्या ठिकाणावरनं रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो, उद्योजक कसे तयार करू शकतो, याच्यासाठी समाज विकास विभागातील एक 20 समूह संघटकांचा आपण गट तयार केलेला आहे आणि त्यांना पद्धतशीर गेल्या 2 महिन्यापासून आपण प्रशिक्षण देत आहोत. आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि बचत गटामधल्या महिलांचा उरूप वाढवला, याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. अतिशय उत्तम दर्जाचे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या कलाकृतींचे, कारण कलाकृतींचे असं की सगळ्या सुग्रण असलेल्या बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन हे जे सगळे खाद्यपदार्थ, त्याच्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही वेगवेगळे स्टॉल्स आहेत. आत्ताच या उद्घाटनामध्ये नागरिकांची अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळायला लागलेला आहे आणि माझी पुणे शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहा. बचत गटांनी त्यांचा कुटुंबाचा आर्थिक भार जो आहे तो कमी व्हावा आणि त्यांचं कुटुंब सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जावं, याच्यासाठी हा जो उद्योग ते करत आहेत आणि या व्यवसायामध्ये त्यांची वृद्धी व्हावी यासाठी पुणेकर नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही या स्टॉल्सला भेट द्या, आपल्याला आवडेल असा पदार्थ खा, एखादा पदार्थाची आवर्जून चव घ्या आणि आपल्या जिभेचे जे एक आवड आहे तर ती आवड पूर्ण करा. सगळ्यांना माझी विनंती आहे की आवर्जून बचत गटाला, खाद्य महोत्सवाला भेट द्या, जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. धन्यवाद. मी नितीन रमेश उदास, उपायुक्त समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका, माझ्या वतीने, महानगरपालिकेच्या वतीने आणि या संपूर्ण सर्व शहरातील 5,500 बचत गटांच्या माध्यमातून आपण या सगळ्यांना विनंती करत आहोत. धन्यवाद. पुणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांना TV10 मार्फत कायमच अतिशय उत्कृष्ट प्रसिद्धी दिली जाते आणि त्यांच्या ज्या चॅनेलला जे कोण सतत भेट देतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे मी आवाहन करतो की TV10 आपण कायम बघत राहा आणि असे चांगले चांगले उपक्रम TV10 येत असतात आणि आम्हाला प्रतिसाद द्या. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. इफ यू लाईक द व्हिडिओ, डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.